वर्ल्ड रेबीज डे. रेबीज आजाराबाबत माणसांना जागृत करणे हे महत्त्वाचे आहे. या आजाराचा प्रादुर्भाव रोखणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. या दोन्ही उद्देशांचा विचार करून दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी जागतिक रेबीज दिवस हा साजरी केला जातो. या दिवसाची सुरुवात 2007 ग्लोबल अलायन्स फॉर रेबीज कंट्रोल संस्थेने केली. रेबीज आजाराला आळा घालण्यासाठी जगभरात ही संस्था काम करते. लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथीनिमित्त 28 सप्टेंबर हा दिवस निवडला गेला होता, कारण लुई पाश्चर यांनी सर्वप्रथम ही रेबीजची लस शोधून काढली होती. रेबीज दिवस. या दिवसाचे महत्त्व म्हणजे रेबीज आजाराच्या धोक्याची माहिती लोकांना देणे. रेबीज हा आजार प्रामुख्याने कुत्रा चावल्याने माणसांमध्ये पसरतो आणि या आजाराने जीवही जाऊ शकतो. रेबीज दिवस या दिवशी रेबीजचा प्रादुर्भाव रोखणे आणि या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी काय करायला हवे याची माहिती लोकांना दिली जाते आणि हे काम जागतिक आरोग्य संघटना आणि अन्य आरोग्य संस्था करतात. आपल्या देशात आरोग्य विभागाने राष्ट्रीय रेबीज नियंत्रण कार्यक्रम हाती घेतला आहे. राज्यात महाराष्ट्र पशुविज्ञान विद्यापीठाने विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवा संस्थांच्या मदतीने 28 सप्टेंबर 2024 ते 28 सप्टेंबर 2025 वर्षभर रेबीज जनजागरण मोहीम राबविण्याचा संकल्प केला आहे. रेबीज हा 100% जीवघेणा आजार असून यावर उपचार उपलब्ध नाहीत, परंतु हा आजार 100% टाळता येतो. हा जीवघेणा आजार जगभरातील सर्व खंडांमध्ये आढळला आहे. मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युनायटेड किंगडम, स्पेन, जपान इत्यादी देशांमध्ये या आजाराचे निर्मूलन झालेले आहे. एकूण रेबीज आजारामुळे 95% मृत्यू फक्त आशिया व आफ्रिका खंडामध्येच होतात. रेबीज आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सन 2007 पहिला जागतिक कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. ज्यावेळी दरवर्षी या आजारामुळे 10,000 मृत्यू होऊ लागले त्यावेळी या अभियानाची सुरुवात केली गेली. विकसनशील देशात हे अभियान अधिक प्रभावी पद्धत तिने राबविण्यात आले. या कार्यक्रमाने पाळीव प्राण्यांच्या लसीकरणाच्या मुद्द्यावर जास्त भर दिला. रेबीज सारख्या भयंकर आजाराला आळा घालता येऊ शकतो, तरी देखील या आजाराच्या रुग्णांची संख्या ही वाढतच चालली आहे. या आजारामुळे दरवर्षी 60,000 लोकांचा मृत्यू होतो. रेबीज टाळण्यासाठी जरी लस उपलब्ध असली तरी एखाद्याच्या चेहऱ्यावर किंवा अवघड ठिकाणी कुत्र्याने चावा घेतला तर ही लस काम करेलच असं नाही. आफ्रिका आणि आशिया खंडातील ग्रामीण भागात रुग्णांची संख्या जास्त असल्याने जास्तीत जास्त जागरूकता ही तिथे केली जात आहे. कुत्र्याच्या चाव्यामुळे रेबीज होऊन होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी 2030 मुदत निश्चित करण्यात आली आहे. या वर्षी आंतरराष्ट्रीय रेबीज दिन 2024 या दिवसासाठी रेबीजच्या मर्यादा तोडा अशी थीम निश्चित करण्यात आली आहे. रेबीज आजाराला आळा आणि सध्याच्या मर्यादा तोडून आणखी पुढे मार्गक्रमण करण्यास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही थीम निवडण्यात आली आहे. धन्यवाद. अशाच बातम्यांसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल.